अकोला तालुक्यातील खिरबिरे इथं विहिरीत मृतदेह सापडलेल्या बहिरू डगळे व सारिका या पती पत्नींचा वडील व सावत्र आईने इतरांच्या मदतीने खून केल्याचं तपासात पुढे आलंय. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 1 जुलै 2024 रोजी हे जोडपे हरवल्याची तक्रार अकोले पोलिसात दाखल होती. गुरुवारी 3 दिवसांनी डगळे यांच्या घराजवळच्या विहिरीतच दोघांचे एकमेकांना घट्ट मिठीने आवळून हात व कंबर कपड्यांनी बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मयत बहिरू यांचा पाडोशी येथील मामा एकनाथ कुलाळ व नातेवाईक यांनी जमीन प्रॉपर्टीसाठी घातपात केल्याचा आरोप केला होता. पोलीस तपासात बाप आणि सावत्र आईने मुलगा आणि सुनेची नियोजनपूर्वक हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आपल्या मुलाच्या प्रॉपर्टीत पहिल्या बायकोचा मुलगा हक्कदार होऊ नये म्हणून हे कृत्य केल्याचं समोर येत आहे. हा घातपात नसून आत्महत्या आहे असं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु मग या दोघांनी एकमेकांना घट्ट बांधले कसे? मयताच्या शरीरावरील जखमा, जमीन वादातून बाप लेकांचे होणारे वाद यांचे काही कारण ही संशयास्पद होती, त्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात आहे अशा प्रकारचे आरोप मुलाचे मामा एकनाथ कुलाळे यांनी केले. कुलाळे यांच्या फिर्यादीनुसार काळू काशीनाथ डगळे, हिराबाई काळू डगळे, संतोष काशीनाथ डगळे आणि काशीनाथ लक्ष्मण डगळे सर्व राहणार खिरविरे तालुका अकोले अशा चौघांवर अकोले पोलिसांनी दोघांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अपडेट रहा.